माजी आमदार दिलीप माने यांचे स्वीय सहायक शिवाजी घोडके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष वृत्तांत. दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांचे स्वीय सहायक शिवाजी घोडके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध संस्था संघटना प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाजी घोडके पाटील हे 1982 पासून माजी आमदार ब्रह्मदेव दादा माने यांच्या सहवासात आले. त्यांनी माने परिवाराशी त्यावेळेसपासून जवळकी साधून त्यांच्या प्रत्येक सुखादुःखात सहभाग नोंदवत त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. शिवाजी घोडके पाटील यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून ते सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक असताना त्यांनी अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. त्याच पद्धतीने बागाईवाडी येथे सरपंच म्हणून त्यांची कार्यकीर्द नावाजलेले आहेत. सध्या त्यांच्या पत्नी या बागाईवाडीच्या सरपंच आहेत. त्यांनी स्मार्ट गाव स्पर्धेत बागाईवाडीचा पहिला नंबर आणत गावाला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळवून दिले. त्याच पद्धतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत बागाईवाडी जिल्ह्यात 3रा क्रमांक मिळाला. शिवाजी घोडके पाटील यांनी बँक, कॉलेज, शाळा यासह अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याच पद्धतीने बीआर न्यूज चॅनलच्या वतीने चॅनलचे संचालक संपादक मनीष केत, चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना घोडके पाटील म्हणाले, माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या प्रगतीसाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असून बँक, शाळा आणि बागाईवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.